नमस्कार सर्वांना, हिरकणीस किचन मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण शेवग्याच्या शेंगा टाकून डाळ कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासाठी आपण साहित्य घेतलंय, शेवग्याच्या शेंगा, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, मेथी दाणे, मोहरी, हळद पावडर, हिंग, लाल तिखट, मीठ आणि फोडणीसाठी तेल। प्रथम पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आणि मेथी दाणे टाकायचे। मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये हिंग टाकायचे, नंतर लसूण टाकायचं आहे, हिरवी मिरची टाकायची आहे, मी इथे 7 ते 8 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्यात, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। कढीपत्ता टाकायचा आहे, हळद, ही हळद मी घरी बनवली आहे, तुम्ही ह्याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता। हळद पावडरची रेसिपी मी शेअर केलेली आहे। लाल तिखट टाकायचं आहे, तुम्हाला जर का लाल तिखट जास्त आवडत नसेल किंवा जास्त तिखट खात नसेल तुमच्या घरात तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल। लाल तिखटची सुद्धा रेसिपी मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। हे लाल तिखट सुद्धा आम्ही घरी बनवलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा आपण टाकायच्या आहेत। मी इथे 4 शेवग्याच्या शेंगा सोलून छान साफ करून चिरून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। थोडंसं मीठ घालायचं आहे ह्याच्यामध्ये। आता हे छान आपण परतून घेऊयात। थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून आपल्या शेंगा छान शिजतील। आता हे आपण 15 ते 20 मिनटं हे झाकून छान शिजून द्यायचं आहे। शेंगांचा सगळा अर्क त्या रस्स्यामध्ये उतरला पाहिजे। आता आपण डाळ तयार करून घेतलेली आहे। साधी तुरीची डाळ जी आहे ती मी कुकरमध्ये छान शिजून घेतलेली आहे। 1 कप डाळ होती, त्यात 2 कप पाणी घालून छान डाळ शिजून घेतलेली आहे आणि एका साईडला आता आपल्या ह्या शेंगा शिजून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। 20 मिनटं झालेत, शेंगा छान शिजल्या आहेत। शेवग्याच्या शेंगा इकडे मी कुकरमध्ये वरणासोबत नाही शिजून घेतल्यात, कारण की त्या शेवग्याच्या शेंगा कुकरमध्ये अशा फुटून जातात आणि त्यांची म्हणावी तशी टेस्ट आपल्या वरणाला येत नाही। त्यामुळे मी इकडे मातीच्या भांड्यात सेपरेट फोडणी देऊन छान शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतलेल्या आहेत। ह्यानी आपल्या वरणाला किंवा आमटीला म्हणा एक छान टेस्ट येते। तर आता आपण डाळ टाकून घेऊयात। तर लॉकडाऊनमध्ये तुम्ही तुमच्याकडे भाज्या वगैरे जर नसतील जास्त, शेवग्याच्या शेंगा वापरून तुम्ही अशी छान रेसिपी करू शकता। भाजीला सबस्टिट्यूट अशी ही एक छान रेसिपी आहे। 2 इन 1 काम होतं, भाजीही होते आणि डाळही आपली तयार होते। भातासोबतही खाऊ शकतो आणि चपातीसोबतही खाऊ शकतो। आता ह्याला आपण एक उकळी आणूयात आणि छान कोथिंबीर टाकून आपण ह्याला गार्निश करूयात आणि आपली डिश रेडी होईल। तुम्ही बघू शकता आता डाळीला थोडीशी उकळी आली आहे। आता आपण हिला गार्निश करून घेऊया। मला जर का आंबट गोड टेस्ट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये चिंच आणि गुळसुद्धा टाकू शकता। तर अशी ही गरमागरम रेसिपी आपली तयार आहे। शेवग्याच्या शेंगांची डाळ तयार झालेली आहे। तर तुम्हीही तुमच्या घरी बनवा आणि आनंद घ्या। आणि तुम्हाला जर का माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। घरी रहा, सेफ रहा। थँक्यू।